अल्कोहोल फिनॉल इथर हा आपला टॉपिक चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण नॉमेनक्लेचरपर्यंत लास्ट लेक्चरला शिकलो आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फर्स्ट फ्रॉम अल्किल हलाइट. अल्किल हलाइटचा वापर करून अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन असणार आहे बाय हायड्रोलायसिस विथ ॲक्वस हायड्रोलिसिस विथ ॲक्वस अल्कली. सी या रिएक्शनमध्ये काय करायचं आहे, अल्किल हलाइडला वापरायचं आहे. अल्किल हलाइडची रिएक्शन कुणाबरोबर करायची आहे, ॲक्वस अल्कली. तर अल्कली या ठिकाणी आपण सोडियम हायड्रॉक्साईड वापरला तरी चालतो किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरला तरी चालतो, फक्त अल्कली कसं सांगितलं आहे, ॲक्वस. सो ह्याच्या खाली ॲक्वस मेन्शन करायचं. अल्किल हलाइड प्लस ॲक्वस अल्कली ऑन हीटिंग कन्वर्टेड इंटू काय होतं, तर हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, आर ओ एच आणि एन ए एक्स. सो कन्वर्टेड इंटू अ प्रॉडक्ट आर ओ एच प्लस एन ए एक्स. आर ओ एच म्हणजे काय, अल्कोहोल. तर हीच रिएक्शन आपण प्रॉपर पण घेऊ शकतो, दॅट इज सी टू एच फाईव्ह सी एल इथिल क्लोराईड इज नोन ॲज इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज अगेन ॲक्वस ऑन हीटिंग गेट कन्वर्टेड इन टू अ प्रॉडक्ट इज सी टू एच फाईव्ह ओ एच प्लस एन ए सी एल अँड द नेम ऑफ द प्रॉडक्ट इज इथिल अल्कोहोल ऑर इथेनॉल. तर इथं या रिएक्शनमध्ये जो अल्कली वापरला आहे तो एन ए ओ एच ऐवजी आपण के ओ एच वापरला तरी रिएक्शन आपल्याला सिमिलर किंवा याच पद्धतीनं मिळणार आहे. सो पुढची रिएक्शन बघा, आर एक्स प्लस के ओ एच अँड के ओ एच इज अल्सो ॲक्वस कन्वर्टेड इंटू ऑन हीटिंग कन्वर्टेड इंटू प्रॉडक्ट आर ओ एच प्लस के एक्स. आणि प्रॉपर घेतला तर कसे येणार, सी टू एच फाईव्ह सी एल घ्या किंवा बी आर घ्या प्लस के ओ एच, फक्त के ओ एचच्या खाली ॲक्वस घ्यायचं ऑन हीटिंग गेट कन्वर्टेड इंटू सी टू एच फाईव्ह ओ एच प्लस के सी एल. सो दिस रिएक्शन इज अ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड बाय हायड्रोलिसिस विथ ॲक्वस अल्कली. तर ह्या रिएक्शनमध्ये अल्कली आपण एन ए ओ एच किंवा के ओ एच वापरला तरी चालतो, फक्त तो अल्कली कसा असायला पाहिजे, ॲक्वस. सो त्याच्या खाली ॲक्वस मेन्शन करायचं आणि ॲरोवरती हिटिंगचं सिम्बॉल द्यायचं आहे. देन नेक्स्ट रिएक्शन इज प्रिपरेशन ऑफ अगेन अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइट आणि त्याच्यातली दुसरी रिएक्शन आहे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. अल्किल हलाइडपासूनच अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे, पण वापरायचं आपल्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. तर ॲक्च्युली रिएक्शन जी आहे ती अल्किल हलाइड बरोबर सिल्वर हायड्रॉक्साईडची रिएक्शन आहे, पण हा सिल्वर हायड्रॉक्साईड स्टेबल नाही आहे, इट डज नॉट एक्झिस्ट. सो तो रिएक्शनमध्ये तयार करून घ्यावा लागतो आणि तो तयार करण्यासाठी मॉइस्ट सिल्वर
ऑक्साईडचा वापर केला, तो तयार करण्यासाठी मोइस्ट सिल्वर ऑक्साईडचा वापर केला आहे. सी अगेन, आर एक्स प्लस ए जी ओ एच सिल्वर हायड्रॉक्साईड डज नॉट एक्झिस्ट, सो फॉर द प्रिपरेशन ऑफ सिल्वर हायड्रॉक्साईड इन द रिएक्शन मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इज यूज्ड. तर व्हॉट इज मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इज द मिक्सचर ऑफ सिल्वर ऑक्साईड अँड वॉटर. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इज द मिक्सचर ऑफ सिल्वर ऑक्साईड अँड वॉटर. मग ॲरोवरती आयदर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड असं न लिहिता सिल्वर ऑक्साईड आणि वॉटर लिहिलं तरी चालतं. दॅट इज ए जी टू ओ प्लस एच टू ओ लिहिलं तरी चालतं. तर रिएक्शनमध्ये काय होणार? हा बॉन्डीतून ब्रेक होतो, हा बॉन्डीतून ब्रेक होतो, आर ओ एच आणि ए जी एक्स हे आपले प्रॉडक्ट असणार आहेत. सो आवर प्रॉडक्ट इज आर ओ एच प्लस ए जी एक्स, आर ओ एच प्लस ए जी एक्स. तर रिएक्शन बघा ॲक्च्युअल कशा पद्धतीनं करायचे. अगेन ह्या सी टू एच फाईव्ह सी एल काही घेतलं तरी चालेल, प्लस सिल्वर हायड्रोऑक्साईड. इथं सिल्वर हायड्रोऑक्साईड लिहिलं तर ॲरोवरती प्रॉपरली काय असणार आहे? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड हे ॲरोवरती प्रॉपर हवा आहे. कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट सी टू एच फाईव्ह ओ एच प्लस ए जी सी एल. दीज आर टी व्हेरी सिम्पल रिएक्शन्स. दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. याच्यामध्ये आपण दोन रिएक्शन बघितल्या, फर्स्ट बाय हायड्रोलिसिस विथ ॲक्वस अल्कली अँड सेकंड मॉइस्ट सिल्वर ऑर रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. तर ह्याच्यातले दुसरे रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किराइन. ही रिएक्शन आपण 11वीला शिकलो आहे. सो तरी आपण पुन्हा एकदा बघूया. सेकंड रिएक्शन आहे बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किल. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किल. आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनची ॲडिशन ही अकॉर्डिंग टू द मर्कोनिकॉफ्स रूल होणार आहे. रिएक्शन एकूण आपण दोन स्टेपमध्ये बघू शकतो. पुन्हा ह्या रिएक्शनचं मेकॅनिझमसुद्धा आपण बघणार आहे. रिएक्शन ॲक्च्युली कशा पद्धतीनं होते हे बघणार आहे. सो दिस रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मर्कोनिकॉफ्स रूल. त्यासाठी आपण एकदा अनसिमेट्रिकल अल्किन घेऊन रिएक्शन बघूया आणि सिमेट्रिकल अल्किन घेऊनसुद्धा रिएक्शन बघूया. तर पहिल्यांदा आपण घेतला सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काही आपण 11वीला ऑलरेडी शिकलो आहे. अल्किन च्या अनसॅच्युरेटेड जे कार्बन आहेत त्याच्या दोन्ही बाजूला सिमिलर ग्रुप जर प्रेझेंट असतील तर त्या अल्किनला म्हणायचं सिमेट्रिकल अल्किन. प्लस एच ओ एस ओ थ्री एच एस रोड आहे एच टू एस ओ फोर. ह्याच्यातला आपण काय फक्त बाहेर काढला आहे प्रोटॉन एक साईडला घेतला आहे. आणि हा कसा असायला पाहिजे तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड रिएक्शन ऑफ अल्किन विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. रिएक्टंटचं नाव काय आहे तर इथिन. कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. काय होणार? हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये ब्रेक होतो. आता कुणाकडे पॉझिटिव्ह पॅड आणि कुणाकडे निगेटिव्ह पॅड इथं त्याचा काही संबंध येणार नाही, कारण आपण जो अल्किन घेतला आहे तो कोणता घेतला आहे तर सिमेट्रिकल अल्किन घेतला आहे. तर कोणत्याही एका कार्बनकडे पॉझिटिव्ह आणि कोणत्याही एका कार्बनकडे निगेटिव्ह पॅड गेला तरी चालेल. सो रिएक्शन कशी होणार आहे? तर हा एच, हा सी, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला हे आहेतच. आणि ह्याच्यातला पॉझिटिव्ह पार्ट आहे निगेटिव्ह पार्ट कसा काढला आपण? तर हा बॉन्ड इथून ब्रेक झाला, हा बॉन्ड इथून ब्रेक झाला, हा एच प्लस आणि ओ एस ओ थ्री एच मायनस. हा प्लस एक आणि मायनस एक पार्ट तयार झाला. याच्यातला प्लस पार्ट एका कार्बनकडे आणि मायनस पार्ट एका कार्बनकडे शिफ्ट होतो.
सो ह्याच्याकडे प्लस पार्ट आला, याच्याने ह्याच्याकडे मायनस पार्ट गेला, ओ एस ओ थ्री ओ एस ओ थ्री एका कार्बनकडे प्लस आणि एका कार्बनकडे मायनस. तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे ह्या प्रॉडक्टला म्हटलं जातं इथिल हायड्रोजन सल्फेट. दिस प्रॉडक्ट इज नोन ॲज इथिल हायड्रोजन सल्फेट. याचं नाव आपण इथं घेऊया. दिस इज नोन ॲज इथिल हायड्रोजन सल्फेट. दिस इज नोन ॲज इथिल हायड्रोजन सल्फेट. आता हा जो तयार झालेला इथिल हायड्रोजन सल्फेट आहे ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. रिएक्शनचं नाव काय? ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रेशन. तर ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रेशन म्हणजे काय? तर ॲडिशन ऑफ वॉटर. आणि ह्या ॲसिडचा वापर काय म्हणून केला आहे? कॅटालिस्ट म्हणून केला आहे. ॲक्च्युली काय करायचं आहे? तर ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटरची ॲडिशन हायड्रेशन करायचं. तर दुसरी स्टेप आपण हायड्रेशनची घेऊया. सो हा तयार झालेला जो इथिल हायड्रोजन सल्फेट आहे दिस इज इथिल हायड्रोजन सल्फेट. त्याच्यामध्ये काय करायचं? वॉटरचे ॲडिशन करायचे, दॅट इज एच ओ एच किंवा एच टू ओ. ऑन हीटिंग काय होतं? तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे दॅट इज दिस वन, हा पार्ट इथून निघून जातो. आणि हा निगेटिव्ह पार्ट निघून गेल्यानंतर इथं काय येणार? तर हा बॉन्ड इथून ब्रेक झाला, हा एच प्लस आणि ओ एच मायनस, हा प्लस आणि हा मायनस, हा मायनस इथं येणार आणि हा ह्या प्लसकडे जाणार, म्हणजे हा दोघांची ॲडिशन होणार. आणि हा जो मायनस पार्ट आहे तो मायनस पार्ट इथं आला. सो आवर प्रॉडक्ट इज सी एच थ्री सी एच टू हा ओ एच. मग पुन्हा हा ओ एस ओ थ्री एच आणि हा एच प्लस काय तयार झाला? एच टू एस ओ फोर. सो प्रॉडक्ट इज इथाईल अल्कोहोल. आणि हा सल्फ्युरिक ॲसिड हा दुसऱ्या स्टेपमध्ये आहे तसा तयार झाला आहे जो पहिल्या स्टेपमध्ये वापरला होता. म्हणजे ह्याचा वापर काय म्हणून केला आहे? कॅटॅलिस्ट म्हणून केला आहे. आणि फक्त काय केलं आहे? ह्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये वॉटरची ॲडिशन. दॅरफोर दिस रिॲक्शन इज नोन ॲज ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. अगेन दिस रिॲक्शन इज नोन ॲज ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. आता या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं आहे? दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अनसिमेट्रिकल अल्किन घ्यावं लागेल. तर इथं आपण सिमेट्रिकल अल्किन एक घेतलं आहे. अनसिमेट्रिकल अल्किन घेऊन बघूया रिॲक्शन कशी होणार आहे. सो अनसिमेट्रिकल अल्किन इज य सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू दॅट इज प्रोपीन. प्रोपीन हा अनसिमेट्रिकल अल्किन घेतला प्लस एच ओ एस ओ थ्री एच किंवा डायरेक्टली एच टू एस ओ फोर लिहिला तरी चालेल. देन बघा हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये ब्रेक होणार. त्याच्यानंतर हा इथला हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, हा एच प्लस आणि हा ओ एस ओ थ्री एच मायनस हे तयार झाले. आता ह्याच्यामध्ये हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ह्याच्यात एक मार्कोनिकॉफ्स रूलनुसार ॲडिशन करायचं म्हणजे काय? तर अनसिमेट्रिकल रिएजंट जर अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर ट्रीट केला असता अनसिमेट्रिकल रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट म्हणजे हा अनसिमेट्रिकल अल्किनमधला अशा कार्बनला जोडला जातो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेत. मग पुन्हा व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू अनसिमेट्रिकल अल्किन देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ दॅट अनसिमेट्रिकल रिएजंट अटॅच टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कंटेन्स लेसर नंबर ऑफ हायड्रोजन. पुन्हा बघा अनसिमेट्रिकल रिएजंट जर अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे काय? ज्याच्यामधला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट वेगळा वेगळा आहे.
तर अनसिमेट्रिकल रिएजंट जर अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर ट्रीट केला असता, अनसिमेट्रिकल रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट जो आहे तो अनसिमेट्रिकल अल्किनमधल्या अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडला जातो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेत, म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट ह्याला आणि पॉझिटिव्ह पार्ट ह्याला जोडायचा. सो द प्रॉडक्ट इज CH3, CH हा सिंगल बॉन्ड CH3, कारण ह्याला काय जोडला, हा यच जोडला, आणि ह्याला काय जोडायचं आहे, OSO3H, आणि ह्याचं नाव काय असणार आहे, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. दिस इज नोन ॲज आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. देन या हा जो आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट आहे त्याचं हायड्रेशन करायचं आहे, दॅट इज आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट प्लस वॉटर किंवा ॲरोवरती लिहा वॉटर, ऑन हिटिंग गेट कन्व्हर्टेड इन टू काय होणार, हा OSO3H निघून जातो आणि ह्याच्यातला H प्लस आणि हा OH मायनस, हा OH मायनस इथं येतो आणि हा याच्याकडे जातो. सो द प्रॉडक्ट इज CH3 CH, हा इथं OH आला, हा CH3 प्लस H2SO4 प्लस H2SO4, दॅट इज द प्रॉडक्ट इज आयसोप्रोपिल अल्कोहोल, द प्रॉडक्ट इज आयसोप्रोपिल अल्कोहोल, अगेन आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपॅन टू ओ एल. सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन अँड ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. रिॲक्शन एकूण दोन स्टेपमध्ये करायचे आणि ह्या रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम एकूण तीन स्टेपमध्ये केलं जातं. ते मेकॅनिझमसुद्धा आपण बघूया कशा पद्धतीनं ॲक्च्युली ह्या तीन स्टेप कॅरी केल्या जातात. सो नेक्स्ट पॉईंट इज मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्की. Mechanism of acid catalyzed hydration of alkene. Mechanism of acid catalyzed hydration of alkene. It follows following steps, that is first step is step first. Formation of carbocation. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकेटायनचं फॉर्मेशन केलं जातं. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन आहे. म्हणजे काय होतं, तर हा एच प्लस प्लस वॉटर, एच प्लस प्लस वॉटर. आता हा वॉटर बघा, हा लिहिताना आपण असा पण लिहू शकतो,
तर ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या 2 असणार आहे. तर हा ऑक्सिजन काय करतो, ही आपल्याकडची एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉनला देतो. पुन्हा बघा, हा ऑक्सिजन आपल्याकडची ही जी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती ह्या प्रोटॉनला देतो आणि त्याचं कन्वर्जन एच ओ एच एच याच्यामध्ये होतं. हा आपल्याकडची एक लोन पेअर ह्या प्रोटॉनला देतो म्हणजे हा प्रोटॉनला काय करतो, तो आपल्याकडे खेचून घेतो, प्रोटॉनला आपल्याकडे खेचून घेतो. देन या ऑक्सिजनवरती प्रेझेंट असणाऱ्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनपैकी 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याने ह्याला दिली आणि तो प्रोटॉन आपल्याला खिचून घेतला, म्हणजे त्याच्यावरती शिल्लक राहिलेल्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार, 1. आणि इलेक्ट्रॉन दिली आणि बदली काय घेतला, पॉझिटिव्ह चार्ज घेतला, म्हणजे ह्या ऑक्सिजनवरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. पुन्हा बघा, ऑक्सिजनवरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. ओके, पुन्हा बघा काय होतं इथं, हा जो वॉटर आहे तो आपल्याकडची एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉनला देतो, तो प्रोटॉन खेचून घेतो, ऑक्सिजनला जोडलेला प्रोटॉनची संख्या किंवा हायड्रोजनची संख्या इथं 3 होणार, ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन पेअर 1 आली आणि पॉझिटिव्ह चार्ज 1 आला. तर हा जो तयार झालेला आयन आहे ह्याला आपण हायड्रॉनियम आयन असं म्हणतो. आणि ह्याची रिएक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची, तर अल्किन बरोबर करायची. तर रिएक्शन कशी होते बघा, पहिल्या स्टेपमध्येच अजून आपण कार्बोकेटाईनचं जनरेशन केलेलं नाही आहे. सो तयार झालेला हा जो आयन आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनवरती 1 लोन पेअर आणि 1 पॉझिटिव्ह चार्ज, तो अल्किन बरोबर रिॲक्ट होणार. आणि इथं काय होतं, तर हा जो आपल्याकडची ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे या तिन्हीपैकी कोणताही एक घेऊया, तर लिहिताना थोडंसं फक्त उलट लिहायचं. हा एच जे आपल्याला रिएक्शन दाखवण्यासाठी सोपं पडेल, एक लोन पेअर आणि 1 पॉझिटिव्ह चार्ज. तर इथं काय होतं, हा जो ऑक्सिजन आहे किंवा हा जो ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये शेअर झालेला हा जो बॉन्ड आहे, हा किंवा हा किंवा हा, तर हा बॉन्ड म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर काय होते, टोटली ऑक्सिजनला मिळते. तर ॲक्च्युली इथं काय झालं, तर हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथून बाहेर काय पडला, तर एच प्लस. एच प्लस कसा, तर हा इलेक्ट्रॉन पेअर ह्याला देऊन बाहेर पडतो, म्हणजे आता बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन पेअर नाही आहे, म्हणजे इथं काय झालं, हा एच प्लस बाहेर पडला आणि बाहेर पडलेला एच प्लसला हा खेचून घेतो. हा काय करतो, ॲबस्ट्रॅक्ट करतो किंवा हा काय करतो, खेचून घेतो. सो हे पाय इलेक्ट्रॉन्स तो ह्याला देणार आणि त्या प्रोटॉनला तो खेचून घेणार, इलेक्ट्रॉन देणार आणि त्याला तो खेचून घेणार. मग हे आलेले इलेक्ट्रॉन कुठल्या कार्बनला, ह्याला का ह्याला, तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका कार्बनला ते जोडायचे. सो हा कार्बन, त्याचे हे 2 बॉन्ड आणि त्याला हा जोडला आपण हायड्रोजन, आणि हा कार्बन, त्याचे हे 2 बॉन्ड्स, या कार्बनचे 2 बॉन्ड, ह्या कार्बनचे 2 बॉन्ड आणि त्याला एक हायड्रोजन. आता बघा, ह्या 2 इलेक्ट्रॉन पेअरपैकी 1 इलेक्ट्रॉन पेअर किंवा ही जी शेअर झालेली इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ह्या दोन्ही कार्बनची मिळून होती, मग ही इलेक्ट्रॉन पेअर ह्याला दिल्यानंतर हा प्रोटॉन खेचून घेतल्यानंतर तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका कार्बनलाच मिळाला, मग दुसऱ्या कार्बनला काय मिळणार, तर दुसऱ्या कार्बनला मिळणार पॉझिटिव्ह चार्ज. एका कार्बनला मिळाला प्रोटॉन आणि दुसऱ्या कार्बनला मिळणार पॉझिटिव्ह चार्ज. आता हा तयार झालेला आणि बाहेर काय पडणार, वॉटर. इथं शिल्लक काय राहिलं, H2O. तयार झालेला जो हा इंटरमिजिएट आहे किंवा तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं कार्बोकेटायन, इन विच कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज, दॅरफोर इट इज नोन ॲज कार्बोकेटायन. पुन्हा बघा ह्या स्टेपमध्ये काय केलं आहे, इथं काय करायचं आहे,
तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती ऑक्सिजनला द्यायची, म्हणजे इथून एच प्लस बाहेर पडला, आणि बाहेर पडलेला जो एच प्लस आहे तो एच प्लस एक कार्बन ॲबस्ट्रॅक्ट करतो, त्याला 5 इलेक्ट्रॉन्स येतो आणि त्याला तो खेचून घेतो. तर एका कार्बनला प्रोटॉन मिळाला तर दुसऱ्या कार्बनला त्याचे व्हॅलन्सेस सॅटिस्फाईड नाही आहे तर दुसऱ्या कार्बनला मिळणार पॉझिटिव्ह चार्ज, तो इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाला. हा इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाला कारण ह्याचे इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनला किंवा प्रोटॉनला दिलेले आहेत आणि प्रोटॉन खेचून घेतलेला आहे, पण तो प्रोटॉन ह्याला मिळाला म्हणल्यावर ह्याचे इलेक्ट्रॉन जेवढे होते तेवढे झाले, पण हा झाला इलेक्ट्रॉन डेफिसियंट. मग जो इलेक्ट्रॉन डेफिसियंट होतो त्याच्यावरती चार्ज आपण लिहितो पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाल्यानंतर चार्ज आपण लिहितो पॉझिटिव्ह. बाहेर पडला वॉटर, तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे त्याला म्हणायचं कार्बोकेटॉन. म्हणजे पहिली स्टेप आपली झाली फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटॉन. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं बघा, न्यूक्लिओफिलिक अटॅक, न्यूक्लिओफिलिक आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही हे सगळं शिकलेलं असणार आहे, न्यूक्लिओफाइल म्हणजे काय किंवा SN1 SN2 रिएक्शन मेकॅनिझम कशा पद्धतीनं होतं. सो न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ वॉटर, न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ वॉटर. आता ह्याच्यातला न्यूक्लिओफाइल जनरेट करून घ्यायचं, तर न्यूक्लिओफाइल कोण असणार, वॉटर OH-. न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ वॉटर ऑन कार्बोकेटायन, C+ लिहिलं इथं, दॅट इज कार्बोकेटायन. तर हा कार्बोकेटायन इथं पुन्हा लिहून घ्यायचा, दिस इज कार्बोकेटायन. आणि ह्या कार्बोकेटायनवरती अटॅक कोणाचा होणार आहे, न्यूक्लिओफाइलचा. न्यूक्लिओफाइल इथं कोण आहे, वॉटर. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथं काय होतं, ह्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनपैकी 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, कारण हा इलेक्ट्रॉन डेफिसियंट आहे, इथं एक बॉन्ड राहिला आहे, हा कार्बन इलेक्ट्रॉन डेफिसियंट आहे. ह्या कार्बनला कुणाची गरज आहे, इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग ते इलेक्ट्रॉन त्या कार्बनला कोण देणार, कुणाकडे दिसत आहेत, ऑक्सिजनकडे. सो ह्याच्यातली एक इलेक्ट्रॉन पेअर ह्या कार्बनला मिळाली. मग आता हा कसा तयार झाला बघा, हे बॉन्ड आहेत तसे घ्यायचे, हा एच इथं, हा सिंगल बॉन्ड सी, हे बॉन्ड आहेत तसे. आता हा बॉन्ड आपण इकडे घेतला, हा बॉन्ड इकडे घेतला, आणि इथं या कार्बनला कोण जोडणार, ऑक्सिजन, कारण ऑक्सिजननं ह्याला इलेक्ट्रॉन पेअर दिले. ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला 2 हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. ऑक्सिजनवर लोन पेअर किती होता, 2. त्यापैकी त्याने एक काय केली, डोनेट केली, म्हणजे शिल्लक किती राहिली, एकच. आणि ऑक्सिजनवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह, कारण का तर तो ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाला, त्याने इलेक्ट्रॉन काय केले, डोनेट केले, आणि तो इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाला म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज आला पॉझिटिव्ह. सो हा तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, डीप्रोटॉनेशन करायचं. तिसरी स्टेप, स्टेप 3, प्रोटॉनेशन, म्हणजे प्रोटॉन जो ॲड केलेला आहे त्या प्रोटॉनला काय करायचं, बाहेर काढायचं. प्रोटॉनेशन आपण कुठं केलं आहे, इथं पहिल्या स्टेपमध्ये, ह्याला प्रोटॉनेशन म्हणायचं, ॲडिशन ऑफ प्रोटॉन. जो प्रोटॉन ॲड केला आहे तो तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचा, बाहेर काढायचा. तो कसा बाहेर काढायचा बघा, आता ह्याच्यामध्ये काय होतं, हा जो हा किंवा हा घ्या, तर हा जो हायड्रोजन आहे तो किंवा हा किंवा हा दोन्हीपैकी एक जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन काय करायचा, रिमूव्ह करायचा. रिमूव्ह करायचं म्हणजे काय, तर इथं बघा, फक्त आपण एकच हे लोन पेअर आहे ते
इथं घेऊया. ह्याचे लोन पेअर तर हा काय करतो, ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला देतो. हा प्रोटॉन इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला देतो आणि इथून बाहेर पडतो, इथून निघून जातो. सो द प्रॉडक्ट इज ऑक्सिजन आणि एच, कारण एक प्रोटॉन आहे तो निघून गेला आहे. सो ओ एच. ऑक्सिजनवर एक इलेक्ट्रॉन पेअर आधीची होती, त्याला एक इलेक्ट्रॉन पेअर इथली मिळाली. सो त्याच्या इलेक्ट्रॉन पेअरची संख्या झाली 2. म्हणजे तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे तो कोण तयार झाला, अल्कोहोल. इथं तयार झालेला प्रॉडक्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे अल्कोहोल. द प्रॉडक्ट इज अल्कोहोल प्लस. एच प्लस लिहिलं तरी चालतं, किंवा इथं पुन्हा जर वॉटर ॲड केला तरी चालतो. हा काय करतो, आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर या प्रोटॉनला देतो, प्रोटॉन खेचून घेतो आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, H3O+ त्याचं कन्वर्जन होतं. म्हणजे पहिली स्टेप मग अशी आपण बघितली त्या पद्धतीनं, किंवा एच प्लस लिहिला तरी चालेल. सो या 3 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, प्रोटॉनेशन करायचं किंवा फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन डायरेक्टली घेतला आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ वॉटर ऑन कार्बोकेटायन. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डीप्रोटोनेशन, तिसऱ्या स्टेपमध्ये डीप्रोटोनेशन. तर इथे आपण थांबूया, पुढच्या रिएक्शन्स आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला घेऊया.